नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत? माता सप्तशतीचे पाठ वाचल्याने काय फायदे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर आता आपण पाहूया माता सप्तशतीचे हे 700 श्लोकमध्ये आहे पाठ आहे ते विभागलेले आहे. पहिले अक्षर म्हणजे वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण दुर्गा सप्तशती पाठाच्या श्लोकाचा नक्कीच परिणाम होतो. वास्तविक सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते असा हा स्त्रोत आहे. त्याचा मंत्र प्रभावी देणारा आहे. सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे. नवरात्रीच्या या शुभ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी, हितकारक आणि शुभ असते असे ज्योतिषी सांगतात. दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केलेले आहे. आज आपण दुर्गा सप्तशतीचे महत्त्व आणि फायदे सविस्तर जाणून घेऊया. दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र, स्तोत्र, साधना पद्धती सांगितल्या आहेत. परंतु सर्वसामान्यता प्राप्त आणि अचूक स्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशती. मार्कंडेय ऋषींनी त्यांची रचना केली होती. त्यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे. नियम जाणून घेतल्याशिवाय प्रथम आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडा. नवरात्रीमध्ये मंत्र जप सुरू करा. दररोज किमान 3 वेळा मंत्र जप करावा आणि 9 दिवस मंत्राचा सतत जप करावा. सप्तशतीच्या पाठापूर्वी उत्कीलन मंत्राचा जप करावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही उत्कीलन मंत्राचा कवच, अर्गल आणि किलक पाहू पाठ करू शकता. सप्तशतीचे पूर्ण फळ मिळण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठण करावे. उपवास ठेवला तर अजून बरे होईल. लाल चंदनाचा याचा वापर करावा. दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात ते आपण नवरात्रामध्ये केल्यानंतर त्याचे अद्भुत फायदे मिळतात आणि मोठे चमत्कार पण मिळतात असं म्हणतात. पण खरंच हा अनुभव आहे. नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. आणि दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणत्याही चुका करू नये. दुर्गा सप्तशतीमध्ये 13 अध्याय आहे आणि यातील 700 श्लोकामधून दुर्गा देवीची पूजा केली जाते. तर पहा, आपल्याला जमत असेल किंवा तुमच्या घरामध्ये घटाच्या ऐवजी कलश ठेवला असेल त्यांनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. 9 दिवसामध्ये कधीही केले तरी चालते. आणि पहा, खूप मोठे अद्भुत फायदे मिळतात आणि चमत्कार पण होतात. आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात असं नक्कीच आहे. बघा, तुम्ही देवीचं एकदा तरी करून पहा दुर्गा सप्तशतीचे पाठ. तर बघा काय फायदे, नक्कीच तुम्हाला त्या फायदा मिळणार.